दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरीय प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला शुक्रवारी नाशिकात प्रारंभ झाला। या बैठकीला उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मधील पत्रकार शशिकांत वारिश यांच्या हत्येबद्दल पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, त्याची नक्कीच सखोल चौकशी केली जाईल, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टवर चालवले जाईल। हे अतिशय गंभीर प्रकरण आहे, याची पूर्ण चौकशी आम्ही करू आणि आता त्याच्यात अटक तर झालीच आहे, पण काय मोटिव आहेत, याच्यामागे अजून कोणी आहे का, अशा प्रकारची सगळी सखोल चौकशी करून आणि त्यासोबत हे संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये कसं नेता येईल हा प्रयत्न आमचा असणार। भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठकीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, बैठकीत आगामी रचनांबाबत चर्चा आणि प्रस्तावांवर संघटनात्मक चर्चा होणार आहे। भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणी नाशिकमध्ये होते, आमच्याकडे राष्ट्रीय कार्यकारिणी झाल्यानंतर प्रदेश कार्यकारिणी होते, त्यानंतर जिल्ह्याची कार्यकारिणी होते। नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडली, त्याचा फॉलोअप म्हणून आता ही प्रदेशाची कार्यकारिणी आहे। यामध्ये ज्या काही आगामी आमच्या रचना आहेत त्या संदर्भातली चर्चा होईल, वेगवेगळ्या परिस्थितीवर चर्चा होईल, जे काही प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावांवर चर्चा होईल, त्यामुळे एक संघटनात्मक अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी म्हणून ही आमची कार्यकारिणी या ठिकाणी होणार आहे। आता पदाधिकारी बैठक आहे, माननीय अध्यक्ष त्या पदाधिकारी बैठकीमध्ये ते राजकीय ठराव मांडतील आणि मग पदाधिकारी बैठक त्याच्यावर निर्णय करेल, त्यानंतर ते आम्ही उद्याच्या कार्यकारिणीत मांडू। निश्चितच त्या संदर्भातही विचार तर होईलच, कारण शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता कधी होतात याची नेमकी कल्पना नाही, पण ते येणारच आहेत, त्याही संदर्भात विचार होईलच। पंतप्रधानांनी एकाच महिन्यात दुसऱ्यांदा मुंबई दौरा केला, त्याबद्दल पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मुंबईत आले हे मनपा निवडणूक मिशन म्हणून नव्हे, त्यांचे कायमच मिशन इंडिया आहे। पंतप्रधान महाराष्ट्रात आल्याचा आणि त्यांनी वंदे भारत महाराष्ट्राला दिल्याचा आनंद व्हायला हवा। की पंतप्रधानांचं एकच मिशन आहे, ते मिशन इंडिया आहे, आणि मिशन इंडिया करता देशभरात ते फिरत असतात, ते मुंबईत दुसऱ्यांदा आले तर त्याचा आनंद मनवला पाहिजे, कारण ते येतात तर काहीतरी घेऊन येतात। आत्ता पहिल्यांदा एका स्टेटमध्ये धावणाऱ्या दोन वंदे भारत गाड्या पहिल्यांदा महाराष्ट्राला मिळाल्या, महाराष्ट्राला मान मिळाला, आणि त्यातही त्या दोन गाड्या कुठल्या तर एक शिर्डीला जाणारी, ज्याच्यामुळे नाशिक असेल, त्र्यंबक असेल, शिर्डी असेल, अशा सगळ्या तीर्थक्षेत्रांना आपण जोडणार आहोत, आणि दुसरी सोलापूरला जाणारी, ज्याच्यामुळे पांडुरंगाचं दर्शन घेणं सुकर होणार आहे, ज्याच्यामुळे सिद्धेश्वराचं दर्शन घेणं सुकर होणार आहे, ज्याच्यामुळे आई तुळजाभवानीचं दर्शन घेणं सुकर होणार आहे, आणि श्री समर्थांच्या चरणी जाणं देखील सुकर होणार आहे। मला असं वाटतं की जे आपल्या हयातीत काहीच करू शकले नाहीत असे लोकच केवळ याच्यावर टीका करतात। पक्ष कार्यकारिणी बैठकीत स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने ठराव केले जातील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील हे सांगता येत नाही, मात्र त्या संदर्भात राजकीय ठराव केले जाण्याची शक्यता आहे, असेही फडणवीस म्हणाले। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।